सूर्य उगवलेला आहे. सकाळपासून सगळ्यांना चिंता होती की धो धो पाऊस पडेल आणि या मोर्चाचं काय होईल. पण इथे धो धो पाऊस पडलाय तो शिवसैनिकांचा, या मुंबईतल्या जनतेचा. आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी प्रत्यक्ष सूर्य महाराज यांनी मुंबईत प्रकाशमान केलेली आहे. आम्हाला फक्त जनतेचे आशीर्वाद नाहीत तर 33 कोटी देवदेवतांचे सुद्धा आशीर्वाद या शिवसेनेला आहेत. आता येण्यापूर्वी आदित्य ठाकरे साहेब आपले पिकेट रोडच्या मारुतीला जाऊन आले. आपलं श्रद्धास्थान आहे. बजरंग बली फक्त कर्नाटकात नरेंद्र मोदींना पावला नाही, पण आता येताना त्याने आमच्या आदित्यजींना गदा दिलेली आहे हिंदुत्वाची. आणि ही गदा आपल्याला या मुंबई महानगरपालिकेमध्ये 2024 अशी फिरवायची आहे की हे सगळे चोर आणि चोरावरचे मोर हे कायमचे बिळात गेल्याशिवाय राहणार नाही. मगाशी मी घोषणा ऐकली, ये तो सिर्फ ट्रेलर है. मला असं वाटतं पिक्चर सुरू झालाय. पहा हे टोक कुठे आहे बघा. या खोके सरकारला जर चष्मा हवा असेल तर अंबादास दानवे चांगला नंबर त्या चष्मा त्यांना आणून द्या आणि या मोर्चा त्यांना बघायला लावा. संपूर्ण मुंबई या हे काय खोका खोका खोके सरकार. ही मुंबई शिवसेनेची आहे आणि ही मुंबई महानगरपालिका सुद्धा शिवसेनेच्या बापाची आहे, लक्षात ठेवा. गेले 30-35 वर्ष या शिवसेनेवर भगवा झेंडा हा बाळासाहेब ठाकरेंनी, उद्धव ठाकरे साहेबांनी फडकवत ठेवला आणि हा भगवा झेंडा उतरवण्यासाठी दिल्लीचे 2 बोके आणि महाराष्ट्रातले 40 खोके हे जी काय कारस्थानं करतायत ती उधळण्यासाठी हा मोर्चा. या महाराष्ट्रावर, या मुंबईवर शिवसेनेचंच राज्य कायमस्वरूपी राहील हे सांगणारा हा मोर्चा आहे. हा मोर्चा या महापालिकेत सध्या जो भ्रष्टाचार सुरू आहे, शिवसेनेची सत्ता, शिवसेनेचं राज्य, नगरसेवकांचं राज्य जोर जबरदस्तीनं काढून इथून फेकून दिल्यापासून इथे जो भ्रष्टाचार चालू आहे त्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा मोर्चा आहे. भारतीय जनता पक्षाची, खास करून मोदी, शहा, फडणवीस आणि मिंदे फिंदे यांची एकच इच्छा आहे, भ्रष्टाचार करायचा असेल तर आमच्या पक्षात या आणि स्वाभिमानानं भ्रष्टाचार करा. आणि शिवसेनेत काँग्रेस पक्षामध्ये राहाल तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. पण अत्यंत बेधडकपणे बेडरपणे आज इथे लाखोच्या संख्येनं मुंबईकर जमलेले आहेत. हे या मुंबईकरांचं एकच सांगणं आहे, निवडणुका घ्या, निवडणुका घ्या. काय आज सूर्य प्रभू काही लोकांनी सांगितलंय आजच्या मोर्चाला, चोर मचा आहे शोर. काय चोर मचा आहे शोर? अरे आत्ता निवडणुका घ्या, चोर कोण आणि शोर कोणाचा या मुंबईमध्ये, हे आत्ता दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. माझं आव्हान आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, तुमच्याकडे एखादी यंत्रणा असेल तर द्रोणच्या माध्यमातून हा मोर्चा तुम्ही पहा, हा विराट मोर्चा पहा. नाही तुमच्या डोळ्याची बुबुळं बाहेर आली तर लक्षात घ्या. आपल्याला आदित्य ठाकरे यांचं भाषण ऐकायचं. एका तरुण नेत्यानं मुंबईच्या जनतेला साद घातली आणि लाखोच्या संख्येनं हे मुंबईकरांजीकडे जमलेलं आहे. सारी मुंबई यात भव्य झाली आहे. हा संपूर्ण परिसर भगवा झालेला आहे. इकडून 5 मिनिटाच्या अंतरावर हुतात्मा चौक आहे. या मुंबईसाठी, या महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान केलं, त्यांचं स्मारक बाजूला आहे. त्या स्मारकातले हुतात्मे सुद्धा आपल्याकडे आशेनं पाहत आहेत.
या मुंबईचं रक्षण करण्याची जी हिंमत कोणामध्ये असेल तर ती फक्त शिवसेनेमध्ये आहे आणि आपल्या सगळ्यांमध्ये आहे। निवडणुका कधी घ्या मला खात्री आहे। आज ही महापालिकेचं कार्यालय बंद असेल, आज शनिवार आहे, पण नक्कीच काही उंदीर बिळातून आपल्याकडे बघत असतील। हा मोर्चा किती मोठा आहे, हा मोर्चा किती विराट आहे, या मोर्चामध्ये किती ताकद आहे, या मोर्चामध्ये किती आवाज आहे ते पहा। पण लक्षात घ्या, या महानगरपालिकेचा 7-12 हा शिवसेनेच्या नावावर आहे आणि तो कोणाला पुसता येणार नाही।